राज्यामध्ये मागेल त्याला शेततळ या योजनेचा गवगवा होत असताना मराठवाड्यात मात्र ही योजना अत्यंत संथगतीने सुरू असल्याचं समोर आलंय. पाहूयात या योजनेची मराठवाड्यामधली कासव गती नेमकी कशी आहे. सततचा दुष्काळ, पाण्याची कमतरता, शेतकऱ्यांचं होणारं नुकसान यावर तोडगा म्हणून राज्य शासनानं मागेल त्याला शेततळ ही योजना मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात केली. प्रत्येक शेततळ बांधल्यानंतर सरकारनं 50,000 रुपये अनुदानाची घोषणाही केली. मात्र या कामाची गती पाहिल्यानंतर ही योजना वेळेत पूर्ण होईल असं काही दिसत नाहीये. मराठवाड्यात 39,600 शेततळी बांधण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र त्यातील 12,577 शेततळी बांधून पूर्ण झाली आहे, म्हणजेच हे प्रमाण केवळ 32% एवढं आहे. प्रत्यक्षात या योजनेसाठी 52,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, मात्र सरकारी निकषानुसार केवळ 46,000 शेतकऱ्यांना पात्रता मिळाली. त्यात आता येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होईल, त्यामुळे शेततळ्याच्या कामाला 4 महिने ब्रेक लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामांप्रमाणेच मराठवाड्यात मागेल त्याला शेततळ योजनांची कामं पूर्णगतीनं सुरू असल्याचं म्हणता येईल. अजूनही लाभ मिळाला नसल्यानं अनेक शेतकरी निराश आहेत. 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आहे, बरं तो बी पोकलँडने खोदकाशन खोदा ऑन दी स्पॉट तुम्हाला कॅश पैसे द्यावं लागणार आहे, आणि हे 2 महिने 3 महिने केव्हा मंजूर होतील केव्हा पैसे येतील तो भाग वेगळा. तर आज जर प्रत्येक शेतकऱ्याकडं कॅश जर पैसे जर टाकायलाच असते तर त्यांनी शासनाला कशाला अनुदान मागत बसला असता, स्वतःच्या खिशातून पैसे टाकूनच खोदले असते ना. मग आणि ते बी 50% अनुदान म्हणतात, 50% भेटल्यानंतर उरतं काय खाली. मग 2 वर्षापूर्वी जवळपास भरपूर लोकांनी घरून स्वतःच्या खर्चानं शेततळे खोदकाम केलेलं आहे, त्याला पन्नीचे पैसे नाही, त्याला शेततळ्याचे पैसे नाही, त्याला कायचेच पैसे नाही, आणि त्यांनी व्याजानं काढून जवळपास पिकवण शकून घेतले, कशी घेतली ते माहीत नाही, पण त्यानं स्वतः व्याजाच्या पैशानं केले, त्याचे घरी थोडी पैसे शेतकऱ्याचे. दुसरीकडे प्रशासन मात्र दिरंगाई झाल्याचं मान्य करायला तयार नाही. शेततळ्यांची कामं जोरात सुरू आहेत, संपूर्ण टार्गेट पूर्ण होणार असल्याचा विश्वास विभागीय आयुक्तांनी व्यक्त केलाय. निधीची अडचणही दूर झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाऊस चांगला सुरू होईपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने कामं होतील. राहिलेले 20,000 टार्गेट जे आहे ते निश्चितपणे आपण पावसाच्या नंतर किंवा ज्या ठिकाणी कमी पाऊस आहे अशा ठिकाणीसुद्धा काम करता येऊ शकतं. अनुदानाचं आता अडचण राहिलेली नाही, पैसे देण्याचं शासनाने कबूल केलेलं आहे, पैसे ज्याने ज्यांनी मागितले त्यांना द्यायचं पण सांगितलेलं आहे, आणि आजही आता पाठप्रवणी करतो आहे, बहुतेक पैसे आपल्याला त्यांनी रिलीज करता येतात. अधिकारी विश्वास दाखवतात, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. चांगल्या योजनांचा सुद्धा कसा खेळखंडोबा होतो ते या योजनेच्या अंमलबजावणीतून दिसून येत आहे. केवळ घोषणा न करता त्याच्या अंमलबजावणीवरही लक्ष ठेवलं तरच मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. विशाल कळवळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.